त्यांच्यामुळे आम्ही मानसात आलो ही भावना लक्षात ठेवून कोल्हापूर जिल्हा करवीर तालुक्यातील उसगाव येथील राहुल नाईक या दाम्पत्याने दवाखान्यातून थेट ऐतिहासिक बिंदू गाठलं आणि डॉक्टर बाबासाहेब जिवंत असताना जगातील पहिला पुतळा असणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचरणी बाळाला ठेवून अभिवादन करून नतमस्तक झाले. चौगुले परिवाराच्या चेहऱ्यावर एक समाधानाची लकेर उमटल्याची आपण बघतोय. आज रोजी डिस्चार्ज झाल्यानंतर आपण बाबासाहेबांच्या मुळे एक जग बघितलं, म्हणून बाबासाहेबांचा जगातला पहिला पुतळा कोल्हापूरमध्ये असल्यामुळे त्या पुतळ्याच्या जवळ माझ्या बाळाला ठेवून मी बाबासाहेबांना वंदन करण्यासाठी इथं आलो आणि मग सोबत माझा परिवार. नाव सांगा तुम्ही. मी स्वाती राऊत नाही. मला 9/10/2023 या रोजी मुलगा झाला आणि मी आता घरी चालले आहे. विचार घेऊन पहिलं वंदन मी बाबासाहेबांना करण्यासाठी माझ्या बाळाला घेऊन इथे आले आहे.